पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी सहकार पॅनलने बाजी मारली आहे. आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकून शेगा पक्षावर एकतर्फी विजय संपादन केला. सहकार पॅनलमधून संदेश शंकर ठाकूर, सुरेश पांडुरंग पाटील, हरिश्चंद्र वसंत पाटील, कृष्णा धाया म्हात्रे, जयवंत यशवंत नारकर, महादू सटू मानकर, रामदास खेळ्या घासे, नितीन अंबाजी पाटील, शेवंती परशुराम ठाकूर, जयप्रभा प्रफुल म्हात्रे, पूजा अशोक पाटील, महेश लक्ष्मण पाटील, सुधीर मारुती पाटील, जोमा राघो दरवडा, काशीनाथ जनार्दन पाटील, सुहास अनंत पाटील, सतीश चिंतामण पाटील या उमेदवारांनी विजय संपादन केला. त्यांची पेणमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यालयात छोटेखानी सभा झाली. या सभेस आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील यांच्यासह सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनंदन असे सर्वजण एक संधी ना मला त्यासाठी कळत काय मोठ्या मुलांनी तुमची ते काही मुली ही काही मुंग्यांसारखी माणसं आणि मुंग्यांसारखी माणसं ही बैलाला पण भारी पडली. या मुंग्यांसारख्या माणसांचे दोन काय ताकद असते ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण दाखवली. हे घर एकीच बळ आहे आणि एकीच बळ उडवले काय उडवले सरकार सचिव आर्मीची बँक सर्वच या ठिकाणी पणाला लावलं होतं. पण त्या पणाला लावलेल्या सुद्धा सगळ्या लोखंडाला तुम्ही उडवून टाकलं आणि हे खरं म्हणजे आपला सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो, घरीशी जाताना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सर्वांचं नाव घेत नाही, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि आपण सर्वजण इलेक्शनही राहायला पाहिजे. परमेश्वराने जसा हा आपल्याला विजय संपादन करून दिलाय हा विजय संपादन अबाधित ठेवावा आणि ह्या अबाधित पुढच्यासाठी आपण एक संधी राहावा एवढीच विनंती करतो. मी या ठिकाणी मोहन भाईंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करेल की प्रत्येक कठीण कामगिरी मला या गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पार करावं लागते आणि काका तुमच्या आशीर्वादामुळे मी कठीण कामगिरी नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.